महाराष्ट्रातल्या 10 दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंना पद्मविभूषण तर सायरस पुनावालांना पद्मभूषण. सुलोचना चव्हाणांसह सोनू निगमला पद्मश्री पुरस्काराचा मान. राज्यातली महाविद्यालयं 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार. 2 डोस झालेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार. मनसेसोबत युती न करण्यावर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती. मुंबईतल्या मालाडच्या मैदानाला टिपू सुलतानाचं नाव देण्यावरून वाद. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याची भाजप नेत्यांची टीका. महापौरांचाही भाजपवर पलटवार. मीरा भाईंदरमधील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना कर्माफी देण्याचा महासभेत ठराव. आर्थिक भाराचं ओझं शासनाकडून अनुदान स्वरूपात घेण्याचा प्रस्ताव. कॅन्सर रुग्णांवर उपचार करणं आता अधिक सुकर होणार. नवी मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देशातली पहिली प्रोटॉन थेअरी उपचार यंत्रणा कार्यान्वित. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुंबईसह आसपासच्या शहरांमधल्या शासकीय इमारती उजळल्या. मंत्रालय, सीएसएमटी आणि नवी मुंबई महापालिकेवर आकर्षक रोषणाई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.